लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक मध्ये ऐन सणासुदीच्या काळात लाखोंचे बनावट दुग्धजन्य पदार्थ आता जप्त केले जातात। नाशिक शहरामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एक धडक कारवाई केलेली आहे। नाशिक मधील सिन्नर या ठिकाणी बनावट पनीरवर FSSAI या विभागाने कारवाई केलेली आहे। कालच दसरा पार पडला आणि येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये दिवाळीचा सण येऊन ठेपलाय। दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच ही मोठी कारवाई आता करण्यात आलेली आहे। सुमारे 1100 किलोग्राम कच्चा माल वापरून या ठिकाणी हे पनीर बनवलं जात होतं। स्किम्ड मिल्क पावडर, वनस्पती तेल, इम्सलीफायर, मीठ याचा वापर करून या ठिकाणी हे बनावट पनीर तयार केलं जात होतं। तर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून 1740 किलो पनीर जप्त करण्यात आलंय। तर या पनीरची साधारणतः किंमत 3,82,000 रुपये इतकी आहे। नाशिकमध्ये बनावट पनीर बनवणारा कारखाना अन्न आणि औषध प्रशासनानं आता उद्ध्वस्त केलाय। नाशिकमध्ये बनावट खाद्यपदार्थांच्या बाबतीत अनेक घटना सध्या समोर येत आहेत आणि असं असल्यानं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती अन्न आणि औषध प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे। यामुळे आता अन्न आणि औषध प्रशासनाकडून धडक कारवाईला सुरुवात झाली आहे। सण उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाईच्या उद्योगाला भरभराट येते। मोठ्या प्रमाणात लोक गोडधोड मिठाईवर ताव मारतात आणि याच पार्श्वभूमीवरती लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून बनावट खाद्यपदार्थ सेवन करू नये, याशिवाय बनवणाऱ्यांवरती चाप बसावा म्हणून अन्न आणि औषध प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सिन्नर।